मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत अंकुश या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचं आपण डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, सत्कार सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो, पण जेव्हा सत्कार नको, सोबतचे मान्यवरावर अशी अवस्था येते, तेव्हा काय घडतं हे आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. जय घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप, आणि कोण ते तुम्हीच बघा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. MHA सांस्कृतिक मंच आयोजित हास्य महारथी समीरजी चौगुले यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मी रसिका वेंगुर्लेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी मंडळी, मला कल्पना आहे तुम्ही सगळेजण डोळ्यात प्राण आणून या क्षणाची वाट बघताय, त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता मी लगेचच आमंत्रित करते हास्य सम्राट हास्य महारथी समीरजी चौगुले. जागेवर चला, प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करू नये आधीच सांगतोय. मला कल्पना आहे प्रेक्षक उत्सुक आहेत सरांना भेटायला. सर सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष प शाह खांडेकर. अच्छा, म्हणजे प शाह म्हणजे प्रसाद खांडेकर, प शाह खांडेकर. गुड गुड गुड. इथे हे द्या, आणलंय त्यांना द्यायला. इकडे बघ इकडे बघ. सर तिकडे सर. एक सेल्फी एक सेल्फी एक सेल्फी. अरे धक्का नको देऊस विराज. थँक्यू सर. सर रसिका, क्या है समीर चौगुले? ये है समीर चौगुले? नहीं ना. मांडी के बैठोंगो, कंधे पे अंगोंगो, कानों पे सांगोंगोंगो कि कौन है समीर चौगुले? मी सरांची आता थोडीशी नक्कल केली, टाळ्या वाजवा माझ्यासाठी. आणि यानंतर समीरजींचा सत्कार जे करणार आहेत त्या मान्यवरांना मी आता मंचावर आमंत्रित करते. सर ऐकाच, हास्य जत्रा या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. मलाही सांगितलं नाही यांनी. सर सर नमस्कार. नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष प शाह खांडेकर. खांडेकर खांडेकर सर, तुमचं हे फोटो काढ पटकन. एक एक मिनिट. अरे मला यांनी मला कल्पनाच नाही. मला फोटो 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 फोटो. म्हणजे कसं, मी इकडे आलो चाललं. त्याच्यामुळे मला वाटलं कोणीतरी आपण आता परवा मिळून आहे मला माहिती. धन्यवाद सर. तिकडे जागे सर. आय एम सो हॅपी. मला हे द्या, हे द्या त्यांना, हे द्या 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 द्या. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या वाजवा.
चालेल सर, मरतोच आहे माझा घे जा सर 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 एक काढो चल निघ आता जा रागवले ते काय करतोस मान्यवरांना मी विनंती करते स्थानापन्न व्हा काय अरे समय तू पण आणलं काय औपचारिकता समय आपल्या आपल्यात काय नाही सर मला मिळालं आता तू जा रे सर सर तुम्ही स्थानापन्न व्हा एक दोनच मिनिटात आपण सत्कार सुरुवात करूया सर काय बरं वाटलंय तुम्हाला कल्पनाच नाही हो तुम्ही हे कसली गुपित ठेवतात पण मला सरप्राईज आवडलं सर मला खूप छान वाटलं आणि हे असं पहिल्यांदा आपण मंचावर कुठेतरी भेटतोय होय ना नाहीतर आपण मीटिंगवर आपलं काहीतरी बाकी सर प्रवास कसा झाला अरे मस्त सर मस्त दीड तासात पोहोचलो व्यवस्थित दीड तासात कसं मी 13 तास लागले मला का तुझं विमान कसं हैदराबाद वगैरे असं करत आलं नाही मी विमानाने नाही मी याने आलो बसने ते स्लीपर कोच बस असते ना म्हणजे त्यांनी मला बघा ना सर बसचं तिकीट दिलं मला काय सांगतो काय सांगणार आता सर आणि ते पण शेवटचा हे असतो ना तू कोच शेवटचा जो असतो ना तिथे मी झोपून होतो तिकडे कुठला औषध आलो मी तिथून म्हणजे तुला आयोजकांनी टायरवर मारलं रे बरं पण झोप वगैरे झाली ना छान तुझी नाही ना झाली सर काय झालं काय झालं मी खालच्या बर्थवर झोपलो होतो तर वरचा सारखा याला उतरायचा ना इथे पाय देऊन उतरायचो दोनदा इथे पाय दिला त्यामुळे झोप नाही झाली हो माझी तुम्ही ना तुम्हाला सांगून मी कंटाळलो सगळ्यांना अरे हेल्थकडे लक्ष द्या रे आजारपण बघा दगदग किती करता तुम्ही हा सर बरोबर आहे आता आपली लक्झरी पाहिली पाहिजे आता लाख रुपये आपल्याला मिळतात 4-5 हजार आपण टाकायचं रे विमान नाही आयोजकांना परवडत ना आपण खर्च करायचा ना आता मी बघ मी स्वतः पैसे टाकले आणि येतो म्हणून सांगितलं त्यांना ओशाळे दिलं त्यांनी फ्लाईटचं तिकीट मी पैसे टाकले म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले 1 लाख मिळाले तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले सर हे जे तुम्ही आत्ता आलात त्याचे 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले मी पैसे घेतल्याशिवाय येतच नाही बरोबर हे बरोबर नाही हे मला चॅनल प्रमोशन म्हणून पाठवलं फाळकीने चॅनल प्रमोशन असतं ना ते फुकट करावं लागतं ना ते वर्षाचे आमच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत 20 वेळा काहीतरी प्रमोशन फुकट करावं लागतं हे बघ चॅनल इन्व्हेस्ट करतो तुमच्यावर तुम्ही फेस म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करतो तर ह्या गोष्टी कराव्या लागतात ना शेवटी तुम्ही फेस आहात रे बरोबर आहे फेस आहे पण मग तुमचं पण हे असेलच ना कॉन्ट्रॅक्ट चॅनल बरोबर आमचं नाही तसं पण आमचं कसं होतं तसं तुमचंही कॉन्ट्रॅक्ट असेल ना चॅनल बरोबर छेच्छे काही संबंध मग आम्ही काय वर्ष संपायला आलं की त्यांचा फोन येतो की क्या फिर करेंगे म्हणतो हा करेंगे सर हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं करेंगे हा चल करेंगे विचारतात ना अगले साल करे असे जत्रा करेंगे म्हणतो हा करेंगे मोठे क्या करेंगे ना मोठे म्हणतो अरे मग आमच्याकडे हे सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे चल करेंगे हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं आमच्याकडून 36 पानांची सही काय घेतल्या तुम्ही सर तुम्ही फेस आहात चॅनल अरे फेस आहे म्हणून तुमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा लागतो नाहीतर तुम्ही चॅनलला फेस आणता अरे आम्ही कसं विश्वासार्हता असते आमची नाही सर हे बघा सर मी हे बघा आहे हास्य जत्र आहे वो आहे पण त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे असं काही हे नाही प्रश्नच नाही 36 पानांवर तुम्ही सह्या घेता शेवटच्या पानावर सही करेपर्यंत ओरिजिनल सही काय हे विसरतो आम्ही एवढ्या जस्ट असं काय नाही म्हणजे नाही बरोबर जनरल आहे म्हणजे आपलं असं काय आहे ते आहे खरं मला जस्ट 1-2 मिनिटं म्हणजे तुम्ही हे केलं म्हणजे चॅनलने तुम्हाला पाठवलं ना चॅनलने चॅनलने नाही पाठवलं अरे ती मॅनेजमेंट कंपन्या आहेत ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या त्यातल्या दोघ तिघांनी आता हल्ली ते माझ्या टचमध्ये असतात काही सुपाऱ्या ते देतात मला तुमच्या टचमध्ये असतात काय झालंय रे हल्ली ती माझी एक सिरियल आता आम्ही प्रोड्यूस केलेली आहे ना सुरू तुझं माझं सपान नावाची हा मग त्यात मी त्या हिरोच्या वडिलांचा रोल करतो म्हणजे अजून माझा ट्रॅक नाही ओपन झाला मग माझा छान फोटो लावलेला आहे पण तो फोटो माझा इतक्यांदा प्रोमोत वगैरे येतो तर मी थोडं त्यामुळे
काही आश्वासक वाटत असल्यामुळे काही सुपाऱ्या ते मॅनेजमेंट कंपन्यां थ्रू येतात आणि माझं कसं आहे, मी पैसे द्या आपल्याला काही हाऊस नाही मिरवायची, यु नो, त्यामुळे ते आणि त्यात मी ते आमचं पोस्ट ऑफिस एक होतं त्यातला माझा महाजनीचा रोल म्हणजे महाराष्ट्रावर त्याने गारूड केलेलं आहे ते अजून विसरत नाही, त्यामुळे ते सगळं कलेक्टिवली असं होतं की हल्ली काही येत आहेत सुपार. पण हे इंटरेस्टिंग असतं ना सुपारांचं. हो सर, म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते फोटोच्या ह्याच्यावर तुम्हाला आता सुपाराय पण सुरू झालेले आहेत. तसं म्हणजे यू आर ग्रेट म्हणजे तसं तसं काय हे नाही सर, पण कसं आहे की ह्या सुपाऱ्यांबाबतीत मी सिनियर आहे तुमच्यापेक्षा, म्हणजे तसं नाही सर. अरे नाही तसं काय नाही बाबा, प्रश्न काही नाही, तुम्ही हे ग्रेट आहात म्हणजे तुम्ही तसं आहे ग्रेट आहे, ओपीडी बीपीडी तू असं कर वगैरे हे मस्त आहे, तसं काय इश्यू नाही सर, कळलं का. पण मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पैसे घेत चला, हे जे प्रायव्हेट असतात ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवाले, त्यांच्याकडून पैसे घेत चला आधीच. मिनिमम 15% ऍडव्हान्स तरी घ्यायचाच सर, मी सांगतो, बुडवतात नाही तर ते. मी फुल ऍडव्हान्स घेतलाय. फुल नाही, मिनिमम 15%. आज झालं ते सगळं ऍडव्हान्स मिळाला, 1,00,000 ते 1,00,000 मिळाला सर. परवा अकाउंटला जमा झाले. मी आधीच सांगतो की ऍडव्हान्स ज्या दिवशी अकाउंटला जमा होईल त्या क्षणी मी आंघोळीला जाईल, कपडे घालीन, फ्लाईट पकडेन, इव्हेंटला येईन, नाहीतर मला गरज नाही, मुळात मला मिरवायची काय हाऊस नाही. आणि देतात ते मला, म्हणजे फोटो काय दाखवत आहे त्यांचं सुपारे सुरू झाले. बरोबर नाही आहे हे. एक मिनटं जरा, एक दोन मिनटं सर, जस्ट एक बोलतोय जस्ट एक, बाकी सर मस्त. अरे सर मी पशा खांडेकर. हो तुम्ही पशा खांडेकर. फाळकेंनी काही माझे काही पेमेंट वगैरे काही बोलणं झालं होतं का? हा यस सर, ते बोलले होते तुम्ही फुकट याल. म्हणजे काय, आमच्या इथे साधारणतः 3,000-1,000 क्राऊड असतो सर, तर ते त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहेत, असे इथे सगळे बॅनर बिनर लावणार आहेत, तर बोलले आमच्यातर्फे समीर चौगले येतील फुकट. हो पण फुकट कशाला ना, म्हणजे हे त्यांनी कसं ठरवलं ना सर? फाळके बोलले, विचारा त्या फाळकेंना. नको नको, त्यांना नको फोन करायला. त्यांना एखादं काम करून फोन केला ना, ए समया हाव यू माझ्या गेमी हा यार, समया समया आपण आता UK 2 शो करतोय, तारखात का बघ, मम्मी पण विसरतो तारखा चेक करायला. बोलतो ना सर ते, नको सर ते, एकीकडे फिरवतो तो माणूस आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो सर, नको तर. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी सर, सर सर सर, नाही सर प्लीज जरा लवकर करा. हो हो सर, काय मला दुसरी सुपारी आहे ना लगेच, म्हणून लगेच सुरू कर. बघा ना ते आलेत का ऑडियन्स काय करताय. दुसरी सुपारी आहे काय? इकडे एक रांगोळी प्रदर्शन आहे, हा त्यात माझी रांगोळी कोणीतरी काढली, त्या इनॉग्रेशन साठी मला बोलवलं. बघ सर हे तुम्हाला हेच सांगायचं, हे जे प्रायव्हेट असतात ना हे सगळे इव्हेंटवाले, ते असे आता 1,00,000 रुपये तुम्हाला देईल, 1,00,000 3-4 कामं करून घेतील सर, उद्घाटन करतील, काहीतरी दुसरं काम करून घेतील. मी सांगतो सर, अनुभव आहे मला. नाही नाही, मी त्याचे 1,00,000 वेगळे घेतले. समय मी फुकट जात नाही. हे बघ, मला ना गरज नाही आहे, मला मिरवायची हौस नाही. मला बोलवणार आहात, 1,00,000 रुपये अकाउंटला ठेवा, मी येतो. इथं मला आले आले ते म्हणाले सर तुम्ही आलाच आहात तर, पण म्हणलं आलाच आहात तर 15 म्हणजे काय, पैसे घेईन मी त्याचे. एक्सक्यूज मी सर, बघा ना सुरू करायचं लवकर, बघा ना तुम्ही सर. मी पशा खांडेकर माहिती आहे, पशा खांडेकर. हे बघा मला हे काय नाही, ते सर आहेत ओपीडीमध्ये मस्त मस्त कॅरेक्टर, ओके फाईन, त्यांना तो इश्यू नाही सर. नाही पण तुम्ही एक बर्ड व्ह्यू जर बघितलात तर एकीकडे 2,00,000 आहेत आणि एका कफल्लक माणूस आहे, त्याचं काहीच नाही आहे. हे माणूस की म्हणून पटतं का तुम्हाला? नाही नाही सर, बरोबर आहे, म्हणजे आम्ही माफी मागतो सर. हा पण काय झालं, म्हणजे मुळात ती सुपारी तुम्हालाच होती सर, तुमच्यासाठी. हा ती रांगोळी सुपारी माझी. हा पण अचानक काय झालं, त्या रांगोळीवाल्याचा फोन आला की सर चौगलेंची मी इथपर्यंत रांगोळी काढली आहे, वरची काढायची राहिली आहे, काळी रांगोळी संपली आहे, पांढरी रांगोळीचं आहे, तर काय करू? म्हटलं बाबा अरे काय आता काय करायचं, फाळकेंना बोलल्यावर बोलले पांढरी रांगोळी ना ही पांढरकर आणि गोस्वामींना बोलवा. फुकराट आहे कारण हे सर, खरंच बोलले ते. अरे मला पांढरा रंग नाही, मला कशाला बाई काय लागते मला रांगोळी, हो केसांना काय लागते रांगोळी, एवढं केलं तरी रांगोळी. सर फाळकेंना फोन करून विचारा तुम्ही, मी खरंच सांगतो नाही करायचं फाळकेंना फोन. मला सर फाळके बोलले आम्हाला सर मी क्षमा मागतो सर, मी क्षमा मागतो. मुळात यांना पैसे द्यायची पण गरज नाहीये त्यांना. नाही नाही सर, अरे मजबूत घेतले पोत्यात दाबलेत त्यांनी निर्माते आहेत ते, मला माहिती आहे काय गरज आहे का त्यांना एवढ्या पैशाची.
काय खर्च आणि त्या माणसाचा केस पण डाय करत नाही पांढरे गेले 2 वर्ष झाली असेच आहेत केस पांढरा केसांचा झिपऱ्या आहे हा नाही चला ना सुरू करणार सर झालं सुरू करतो प्लीज प्लीज नमस्कार मंडळी आजच्या या सत्कार सोहळ्यात मी दोन्ही दिग्गजांचं स्वागत करतो आज इथे ज्यांचा सत्कार आहे ते माननीय समीर चौगले समीर म्हणजे वारा वा 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 समीर म्हणजे वारा बोलो तारारारा तारारारा समीर म्हणजे सुमारिया समीर म्हणजे सुमारिया अगा या क्या बात है क्या 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 बात है क्या समीर म्हणजे लोचन मजनू समीर म्हणजे लोचन मजनू टुन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 ु अशा या आपल्या लाडक्या समीर चौगले यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच आजचे दुसरे अतिथी माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान सचिन गोस्वामी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे त्यांना माननीय मला लुलू लुलू सुनू नुनु कळत आहे मला नाही सर तसं नाहीये सर तुम्ही विनोदी अभिनय करताना म्हणून बाकी चाल चाल तर मंडळी समीर चौगले म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सुमारिया चौगुलिया आणि सुमारिया चौगुलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गोस्वामी सरांनी काढलेला असा वैशिष्ट्यपूर्ण सुमधुर असा कुत्र्याचा आवाज माझ काय रे आवाज आधी सुमधुर कधीच नसतो आणि तो दिसत नाही ऐकू जातो कानावर क्लिअर कर आय एम जस्ट क्लिअरिंग समथिंग सर अगदीच बरोबर आहे सर पण सर गोस्वामी सर जो विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असा आवाज करतात कुत्र्याचा लाज जवाब असतो म्हणजे डोळे बंद केले की असं वाटतं कुत्राचा आहे समोर खड्ड्याचा काय चिडतोस सर नाही सर सर मला सांगा सुमारिया चौगुलिया करताना हे कुत्र्याचा आवाज काढणं कसं काय जमवून आणलं तुम्ही मी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे सुमारिया चौगुलिया यातला कुत्र्याचा आवाज हे 1.5 मिनिटाचं काहीतरी ते प्रकरण आहे पण मुळात सुमारिया चौगुलिया हे जे 15 मिनिटाचं प्रहसन असतं ना त्यात समीर जो धुमाकूळ घालतो हा म्हणजे ना म्हणजे समीर हॅट्स ऑफ नाही सर समीर सर आपलातून आम्ही तेच म्हणतो समीर सर करतातच म्हणून त्यांचे जगभरात फॅन आहेत प्रश्न सर कुत्र्याचा आवाज आल्यावर त्या स्किटला जे काही 4 चांद लागतात लाज जवाब खरंय सर खरं मला प्रचंड आवडत खरं सर मला असं वाटतं की सर एकदा तो कुत्र्याचा आवाज इथे झाला पाहिजे प्लीज सर प्लीज 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 सर सुमारियाचं पहिली 10-15 मिनिट असतात मग तो 2 मिनिट असतो उत्सुकता आहे सर आम्हाला कसा अरे पण तो कधीतरी असतो म्हणजे सुमारिया चौगुलिया हा एक मूळ सर इथे माझं म्हणणं नाहीये पब्लिक डिमांड आहे सर कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे मला सांगा सुमारिया चौगुलिया ऐकायचा की कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे कुत्र्याचा आवाज सर कुत्र्याचा आवाज ऐकायचा सर मला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा विनोदाचा बादशहा शेजारी बसला आहे आणि नाही त्यात तुम्ही मला म्हणजे एक काम करूया का आपण दोघांची जुगलबंदी करूया हरकत नाही समीर प्लीज प्लीज समीर मला तू मदत कर कारण तुझ्याशिवाय ते अपूर्ण आहे म्हणजे त्यात कलेला 0 किंमत करा सर करा तर खास तुमच्या आग्रहास्तव समीर प्लीज समीर सांभाळून घे मला नवीन बघा आता कमाल सर कमाल बोला 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 अजून अजून आ
कमाल 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 सर कमाल सर अजून एकदा सर प्लीज सर एक 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 रात्री 2:30 जरी माझं बॅकअप झालं तरी मी सकाळी 4:30 उठतो. ओ 4:30 उठतो मी. 2 ते 2.5 तास मी प्राणायाम करतो. कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी. ओ मेमरी सर कसली मेमरी? 2.5 वर्ष त्या चेतनाला मेघना म्हणून हाक मारत होते. ती पण ओ द्यायला लागली नंतर मेघना म्हटल्यावर. ही मेमरी त्यांची, ही मेमरी त्यांची. अरे असं कोण करत 4:30 ला? सर पण ते व्यायाम करतात म्हटलं. अरे कुठला व्यायाम करतात? रिहर्सलच्या रूम मध्ये तिथे ट्रेडमिल आहे, 3 मिनिटं बघितलं पण नाही अजून त्याच्याकडे. कुठला व्यायाम करतायत? तो जरा ह्युमर जास्त आहे सर. कमाल आहे, कमाल आहे, खूप वाढलाय. येस येस खरं अनाउन्स करा आपण आता सत्कारा. येस 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 प्रेक्षक हो, प्रेक्षक हो, आपण बघतोय इथे मंचावर काय चालू आहे. हास्य जत्रा इतकी लोकप्रिय होते आणि हास्य जत्रेतले 2 कलाकार इथे मंचावर आहेत. पण प्रेक्षक मला सांगायला आवडेल की हास्य जत्रेतले सगळे कलाकार आणि तंत्र मंडळी, एक आनंदाची बातमी आहे प्रेक्षक हो, हास्य जत्रेतल्या अजून एक कलाकार जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभरा इथे आलेली आहे. जोरदार अरे काय ते समयाचा सत्कार करायचा. अरे अरे मस्त नमा, कशी हे देऊन बोलवलं रे मानधन. अरे आपलं हे चॅनल प्रमोशन आहे आपल्या दोघांसाठी, असंच आहे. नाही मी नाही चॅनल प्रमोशन साठी आले. नाही काय झालं सर, माझी इथे बाजूलाच एक सुपारी होती, म्हणजे इव्हेंट होता चित्रकला स्पर्धेचा, तर माझ्या एकाने छान चित्र काढलेलं. तर एकाने छान चित्र काढलं होतं, तर ते म्हणाले की तुम्ही याल का गेस्ट म्हणून. तर म्हटलं ओके मी येते. बरं त्यात हे अमित दादाला कळलं की मी इथे जवळच आहे, म्हणून त्यांनी इथल्या आयोजकांना फोन करून सांगितलं की नम्रता संभेरा अवेलेबल आहे, ती तिथे येईल. मानधन देत असाल तर नक्कीच येईल. मॅम आले तर आपण लगेच हे करूया, सुरुवात करूया. बस नम्रता मॅम. समीर बस. हा बसतो ना, बसतो. काय झालं तुला माहिती ना ते? नम्रता मॅम तुम्ही इथे आलाच आहात, तर एक प्रश्न विचारा असं वाटतं. तुमची आणि सुमर्या चौगले या मुलकर्णी यांची जोडी किती सुप्रसिद्ध आहे. मुळात ते ठीक आहे, सुमर्या चौगुल्या वगैरे ते प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारतात, पण मला आज सर इथे बसले तर आमचं जे सासू सुनेची आमची जी सिरीज आहे माझी चेतनाची आणि वनिताची, त्यात ते मामांजींचा आवाज काढतात ना ते. ओ माय गॉड, तो माणूस उभारा तोड्यांचा बरोबर मामांजींचा आवाज ऐकताना. खरं म्हणजे खरं अख्खं ऊसाचं शेत वगैरे सगळं दिसत. खरंय खरंय सर. आता नम्रताजींनी आठवण केलीच आहे, तर सर प्लीज एकदा मामांजींचा आवाज होऊ द्या. काही तरी काय तुम्ही ऑकवर्ड करताय सर. असं नाही सर, सण आतुरलेत सर. प्लीज सर एकदा एवढा सरायत नाही रे मी. काढा चला, काढा सर, मस्त काढा. समीर सर प्लीज. आता समीरने रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी हे करतो. समीर प्लीज, असं मला अडचणीत आणत जाऊ. चला काढा नमा. ते आपल्या गोव्याचं. हॅलो मामांजी. हा बेटा, कशी आहेस बेटा?
मामाजी कसे तुम्ही? अरे मी मस्त आहे बेटा. मामी पण मजेत आहे मामाजी. बरं हाय कुठे तुम्ही आता? अरे बेटा मी ते गोव्यामध्ये आलोलो आहे. तिथं आपलं कृषी प्रदर्शन भरेल तर तिथं आपला ऊस ठेवले आपण कृषी प्रदर्शन. अरे काय टरारून ऊस आलेला आहे यावेळी. साखर भरलेला ऊस कोणी पाहिला आहे का आजवर? तिथं लोक नुसते पागल झाले ऊस पाहून. रशियाच्या चार पोरी आले आहे त्यात मागत लागले मला. रस तुमचा ऊस एवढा कसा टाला? मला म्हणे तुम्ही ऊसाची ती बागायत कशी करायची शिकवा. मला ऊसाची पेरणी शिकवा. अरे तिनं मला हॉटेलच रूम मध्ये घेऊन गेल्या पोरी. मग त्या धनी शिकायचं म्हणजे त्यांचं लय. हो धनी. अय अरे तू कुठं तिथं थांब. ते लाट इज कमिंग ना बाई. रशिया आहे का यो धनी? अरे बोल फोनवर बोलू. कोणत्या पोरीनं घेऊन फिरताय धनी? ठेव फोन. धनी मी वनी बोलते. हो ठेव. अहो धनी एकदा बोला तरी धनी. ठेव फोन. म्हणजे तुम्ही ओ माय गॉड त्या बात आहे. सर सर प्लीज काय सांगायचं. मग कशाला करायचं एवढं? उठता येत नाही सर. उठता येत नाही माणसाला एवढं करायचं एवढं दाखवत नाही. आज कळलंय की सुमारे चौगले असो वनिता खरात असो कोणी असो तुम्ही महत्वाचे. सगळं एकत्रित श्रमाचं फळ आहे. सर लवकर लवकर पटापट आता पुढचं काय संपला का कार्यक्रम? सत्कार वगैरे होणार नाही. सर तुमचा महत्वाचा सत्कार आहे या तिकडे. मंडळी आपण समीरजींचा सत्कार करणारच आहोत पण त्या अगोदर समीरजींचा सत्कार ज्यांच्या हस्ते होणार आहे असे सचिन गोस्वामी सर यांचा सत्कार मी करू? करा ना. कर मी करतो. पण शाजी खांडेकर करत आहेत सत्कार. जोरदार टाळ्या. सर ही मानाची शाल. थँक्यू. सर हा सुवर्ण श्रीफळ आणि सर यात आमच्या संस्थेच्या ऐपतीप्रमाणे आम्ही देव एम एच ओबा यांची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती दिलेली आहे. फोटो सर स्वीकार करून घ्यावा. तू मरणार. मी काढते मी काढते मी पाठवते सर तुम्हाला. थँक्यू मॅडम. थँक्यू. ए हे घे हे घे हे घे. आणि आता ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण आलेला आहे. फायनली फायनली सचिन गोस्वामी सर आता आपले सगळ्यांचे लाडके समीर चौगुले सर यांचा सत्कार करतील. येस येस. मी विनंती करते या समीर चौगुले जी छोटाशा टाळ्या टाळ्या मंडळी टाळ्या सत्कार करावा. टाळ्या. दाढी पण करा ना. मग दाढी पण करून घ्या. सर ही मानाची टोपी आहे. समीरजी चौगुले. सर ही मानाची टोपी आहे. ही मानाची टोपी आहे का मास्क आहे? हा हे काय आहे सर? नारळ. हे कुठल्या प्रकारचं श्रीफळ आहे? ओ माय गॉड सर लक्की आहेत तुम्ही. याला तीन डोळे आहेत. मंचावर आले आणि न भूतो ना भविष्यती असा सरकार सोहळा आज आम्ही अनुभवला. क्या बात क्या बात क्या बात. कौतुकाला शब्द नाहीत आज. वा वा बहारदार. सोनाली ताई काय म्हणशील? अप्रतिम. लोक
साखर भरलेला ऊस बघून पागल होत असतील, आम्ही हा सचिनचा परफॉर्मन्स बघून पागल झालेलो आहोत. आउटस्टँडिंग सचिन. म्हणजे तुला सगळे सचिन सर वगैरे म्हणतात, मी पण म्हणायला पाहिजे, इतकी तुझी कीर्ती मोठी आहे. पण तू वयाने यंग आहेस, आमच्यातला आहेस. रुपेरी केसांच्या राजकुमाराचं वलय जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण तरी आमच्यासाठी तू यंग आहेस. एकच एंट्री घ्यावी वर्षातनं आणि ती अशी तडाखे बंद. म्हणजे गप्प झालोय आम्ही सगळे की काय आम्ही जी धडपड करत असतो, कॅरेक्टर शोधतो, काम करतो नवीन. मी यावेळेला अशी साडी नेसणार आहे, मी आता ना नथनी घालते याच्यात, मी असं बोलणे. या सगळ्याला तू गप्प केलंयस, सगळ्या कलाकारांना, की एक एंट्री घ्यावी. इतकी सहज, इतकी आत्मविश्वासपूर्ण आणि इतकी आम्हाला हसवणारी. म्हणजे तू तू शोभतोस आमच्या सगळ्या, या सगळ्यांचा लीडर आहेस हे तू शोभतोस. या मंचाचा, रुपेरी केसांचा राजकुमार तूच आहेस, निर्विवादपणे तूच राहशील पुढच्या सात पिढ्या. आणि सगळे आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही तुला बघू शकतो आणि हे सगळे तुझ्याबरोबर काम करू शकतात. आउटस्टँडिंग सचिन, फक्त सचिन. विशेष म्हणजे एक एंट्री आणि दहा सुपारी असं पण गणित. अप्रतिम. थँक्यू साई. साई, अशक्य परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी सरांना तर आज तुमच्यासाठी टाळ्या शिट्ट्या सगळंच वाजावं असं वाटतं. पण त्याआधी हे जरूर सांगेन की किती सुंदर स्पिरिट आहे या टीमचं. म्हणजे आज सरांवरती पण जोक्स होते. तू त्यां म्हणजे समिता, मला द काइंड ऑफ पर्सन यू आर, मला इमॅजिन मी करू शकते की तुला कसं दडपण आलं असेल वेगळ्या पद्धतीने. आणि म्हणजे ते अप्रूव्ह करणं, ते करून घेणं, परत अमित फाळकेंनाही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करणं. अमित फाळकेंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्यांच्यावरती रेग्युलरली पंचेस असतात, पण त्यांचंही स्पिरिट खूपच अप्रतिम आहे. सर, एवढंच सांगेन की तुमच्यासारखा दिग्दर्शक सगळ्यांना मिळो. म्हणजे आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट काय आहे सर, की तुम्ही असे उभे राहिलाय तो आमच्या समोर. म्हणजे तुम्हाला आम्ही काय कमेंट देणार, आम्ही काय, पण तुम्ही विद्यार्थ्यासारखे असे उभे आहात तिथे, हे फार अमेझिंग आहे. मला हलकीशी भीती पण वाटली, कारण तुम्ही आता आलाय, म्हणजे आता एक वर्ष थांबायला होणार परत. म्हणजे आमचं मामांजींचं स्वप्न कधी पूर्ण होतंय माहीत नाही, पण तुम्ही यावत म्हणून मी तुमची ही एनर्जी आहे ती एनर्जी ग्रहण करायला मला तिथे येण्याशिवाय राहत नाही. अजून एक बोलायचं आहे की आजपर्यंत सरांना फक्त ऐकलं होतं मामंजी म्हणून, आज बघताही आलं ह्याचा विशेष वेगळा आनंद आहे. सर, येत जाओ मधनं मधनं, मजा येते. धमाल धमाल. गणेश सर, तुम्हाला कसा वाटला हा आमचा परफॉर्मन्स? खूपच छान. मी डान्स करतो पूर्ण दिवस आणि त्याच्यानंतर एवढं थकतो ना, त्याच्यानंतर जेव्हा मी घरी जातो रात्री 10-11 वाजता आणि मी खास करून सोनी लाईव्हवर जाऊन ह्याचे एपिसोड बघतो आणि ती माझी ताकद असते, फ्रेशनेस. एवढं चांगलं वाटतं अशो. सईला फोन केला मी खास या गोष्टीसाठी की मला यायचं आहे इथे. मग फिल्मचं प्रमोशन आलं, अंकुश पिक्चरचे गाणे केले आम्ही, गुले साहेबांचा मुलगा, तर मला इथे यायचंच आहे कसं बी करून. आणि खूप धन्यवाद सगळ्यांचं, इथे जेवढे लोक आहेत ना, खूप खूपच. सचिनजी तुम्ही, सचिन मोटेजी आणि ते, हे सगळ्यांचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण वर्ल्डला तुम्ही एक ताकद देता. हसवून टायमिंग आहे ते सगळं, म्हणजे हे असंच चाललं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गणेशजी अँड थँक्यू सो मच टीम. सर, तुम्ही कमाल आहात, धमाल आहात. प्राजक्ता, एक मी डान्स स्टेप, माझा हुक स्टेप ह्या महाराष्ट्राची जत्रेची जी ट्यून आहे त्यांच्यावर सगळ्यांबरोबर करायचा. अरे सर, सिम्पल स्टेप आहे. येस प्लीज सर, सांगा. Yes, no, 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 no,